अकरावी बारावी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। का वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण? खानापूर आटपाडीत वाढत्या घटस्फोटांची संख्या चिंताजनक। तुमचं वजन वाढलंय? वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? वाढलेलं पोट आणि वजनाला कंटाळा आहात ना? जेवण सोडलं, उपवास केले तरीही फरक पडत नाही ना? तुमच्या या सगळ्या समस्यांचं एकच उत्तर, बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज। वजन कमी करण्याचा आणि निरोगी शरीरासाठी हमखास उपाय हवा असेल तर लगेच संपर्क करा। तुम्ही जिथं असाल तिथं मोफत ऑनलाईन मार्गदर्शन। संपर्क वर्षा मॅडम, संदीप सर। गेल्या 3 वर्षात खानापूर, आटपाडी, पलूस व कडेगाव या 4 तालुक्यात घटस्फोटाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे। घटस्फोटाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे। गेल्या 3 वर्षात घटस्फोटासाठी सुमारे 312 अर्ज दाखल झाले आहेत। 2021 साली 63, 2022 साली 132, तर 2023 साली 116 अर्ज दाखल झाले आहेत। 2023 च्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल या अवघ्या 4 महिन्यात तब्बल 116 घटस्फोटांचे अर्ज दाखल झाले आहेत। दरवर्षी महिन्याला या आकडेवारीत होणारी वाढ चिंताजनक आहे। शिवाय पोटगीसाठी वर्षाला सुमारे 55 ते 60 अर्ज दाखल होत आहेत। घटस्फोटासाठी दिवसाला 4 ते 5 अर्ज दाखल होत असल्याची धक्कादायक माहिती आहे। नवपरिणीत जोडप्यांचे वैवाहिक जीवन आणि कुटुंब व्यवस्था का उद्ध्वस्त होते? पती पत्नी एकत्र न नांदता टोकाचं पाऊल का उचलतायत? त्यांना का हवा असतो घटस्फोट? वजनदारी न्यूजने याची कारणे जाणून घ्यायचा प्रयत्न या स्पेशल रिपोर्ट मधून केला आहे। घटस्फोटाच्या वाढत्या संख्येची चर्चा होताना दिसत आहे। सदरचं प्रमाण चिंताजनक व धक्कादायक आहेच, पण यातून कुटुंब व्यवस्था खिळखिळी होत असल्याचं दिसून येत आहे। याबाबत ऍडव्होकेट सचिन जाधव वजनदारीशी बोलताना काय म्हणालेत ते पाहूया। नमस्कार, मी ॲडव्होकेट सचिन जाधव विटा। आज या ठिकाणी समाजामध्ये जे काय कौटुंबिक व्यवस्थेमध्ये जो काही बिघाड झाला आहे, त्या बिघाड झाल्यामुळं जे आता आपण बघतो आहे विटा येथे सिनियर डिव्हिजन झाल्यापासून आम्ही नियमितपणे बघतो आहे की जास्तीत जास्त या कौटुंबिक छळाविरुद्धच्या केसेस आणि त्याचबरोबर डिवोर्सच्या केसेस वाढलेल्या आहेत। आता यामध्ये देवच्या केसेस वाढणं किंवा कौटुंबिक छळाच्या केसेस वाढणं यामध्ये भरपूर अशी कारणं आहेत ज्यामुळं या केसेस वाढलेल्या आहेत। त्यातली महत्त्वाची 2 कारणं मी या ठिकाणी आपणाला सांगणार आहे। पहिलं कारण जे काय आहे ते कौटुंबिक व्यवस्था। जे काय कौटुंबिक व्यवस्था, जी पूर्वीची कौटुंबिक व्यवस्था आणि आत्ताची कौटुंबिक व्यवस्था, पूर्वीच्या कौटुंबिक व्यवस्थेमध्ये काय होतं तर त्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं घरामधल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवरती एक आदरयुक्त व्यक्ती किंवा एक आदरयुक्त वचक हा एकत्र कुटुंब मॅनेजरचा असायचा। त्यामुळे एखाद्या मुलीला चांगल्या पद्धतीनं नांदवताना किंवा एखादा मुलगा व्यवस्थितपणे नांदवत असेल किंवा नसेल या सर्व बाबीकडे सुरुवातीपासून लक्ष दिलं जायचं। आणि एक सहनशीलता म्हणून जे एखाद्या कौटुंबिक याच्यामध्ये काय कौटुंबिक गरजा पूर्ण झाल्या नाहीत, मनासारखं काय वागणं झालं नसेल, मनासारख्या गोष्टी घडत नसतील, अशा वेळेस त्या कुटुंबामध्ये त्या गोष्टी जरी घडत नसल्या तर सहनशीलता ही लोकांच्याकडं त्यावेळी होती। सहनशीलतेमुळं एक लोक त्या गोष्टी आहेत ते सहन करत होत्या आणि पुढं जात होते। आणि कौटुंबिक व्यवस्था ही पहिली जी काही एकत्र कुटुंब पद्धती होती ती एकत्र कुटुंब पद्धती डिवाइडून आता फक्त माझी पत्नी आणि माझी मुलं एवढंच कुटुंब झालेलं आहे। आणि त्यामुळे कसं झालेलं आहे की कुटुंबामध्ये किंवा जी काही लहान मुलं आहेत किंवा ज्या काही सुना असतील किंवा मुले असतील त्या किंवा मुलं असतील त्यांच्यावरती या
जी काही पुरुष मंडळी आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांचा धाक राहिला नाही. आणि याचा परिणाम त्या कुटुंबामध्ये असणाऱ्या वैवाहिक जीवनावरती पडले. त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर बघितलं तर दुसरं जे कारण आहे ते दुसरं कारण महिलांची संख्या कमी झाली. महिलांची संख्या कमी झाली याचा अर्थ असा झाला की महिलांना पर्याय भरपूर झाले. आज जर आपण बघितलं तर समाजामध्ये जी काही मुलं आहेत त्या मुलांची संख्या अवैवाहिक जी मुलं आहेत त्या अवैवाहिक मुलांची संख्या 25 ते 40-45 वर्ष वयोवर्षाच्या मुलांची संख्या ही अधिक प्रमाणात आहे, मोठ्या प्रमाणात आहे लग्न न झालेल्याची. त्यामुळे कसं झालेलं आहे, मुलींच्याकडे आता पर्याय भरपूर आलेले. तू नाही ना चला दुसरा. पूर्वीच्या काळी कसं होत होतं, जर समजा एखाद्या मुलीच्या वागणुकीमध्ये किंवा मुलाच्या वागणुकीमध्ये काही दोष आढळला तर लोक तिथं सोडून जाईल. परंतु आता एखादी घटस्फोटित महिला जरी असली, तिला एखादा आपत्ती असलं, दोन आपत्ती जरी असली, तरी लोक आज तिला स्वीकारायला तयार झाले. आज तिला स्वीकारायला तयार झालेलं असल्यामुळे ती महिला पहिल्या पुरुषाबरोबर नांदताना हा विचार करत नाही की म्हणून याच्याबरोबर सहनशीलतेत आपण राहू. तर ती महिला काय करते की म्हणून नाही ना तू नाही ना चला मला दुसरा पर्याय आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत, या कौटुंबिक व्यवस्था असेल, त्याचबरोबर मुलींची झालेली संख्या कमी झालेली संख्या असेल, या दोन तर बाबी ज्या आहेत त्या मला यातील महत्त्वाचे घटक या ठिकाणी युवा वैवाहिक जीवनामध्ये जी काय अस्थिरता निर्माण झालेली आहे, त्याचबरोबर वैवाहिक जीवनामध्ये जे काय घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले आहे, डोमेस्टिक व्हायलन्सचे केसेसचं प्रमाण वाढलेलं आहे, 497 केसेसचं प्रमाण वाढलेलं आहे, तिथे एक दोन महत्त्वाची कारणं या ठिकाणी असू शकतील असं मला वाटतं. परस्पर सामंजस्य, सहनशीलता, संयम अशा अनेक गोष्टी वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करण्याला जबाबदार असल्याचं ॲडव्होकेट विजय सूर्यवंशी यांनी वज्रधारीशी बोलताना सांगितले. नमस्कार, मी ॲडव्होकेट विजय सूर्यवंशी. मगाशी आमच्या कलिगने जे सांगितलं त्याच विषयाच्या अनुषंगानं मी पुढं सांगू इच्छितो की वैवाहिक जीवनामध्ये आपल्या भारतातल्या कुटुंबव्यवस्थेमध्ये ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत आणि त्यामुळे कोर्टामध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढत आहे, त्यापैकी एक कारण म्हणजे की कुटुंबामध्ये मुलगा मुलगी यांचं ज्यावेळी लग्न होतं त्यावेळेला मुलीच्या आईवडिलांचा आणि मुलाच्या आईवडिलांचा आणि त्यांच्या इतर नातेवाईकांचा त्या दोघांच्या संसारामधला हस्तक्षेप हा एक खूप मोठं कारण आहे. पूर्वी कसं असायचं, लग्न झाल्यानंतर त्या दोघांचा संसार चालू व्हायचा, मुलीला मुलीच्या माहेरी संपर्क करण्यासाठी पत्र किंवा प्रत्यक्ष भेट एवढीच साधनं असायची. परंतु आता कम्युनिकेशनची इतकी साधनं वाढली की घरात आत्ता काय झालं हे मुलीच्या आईला मुलगी आईवडिलांना 5 मिनिटाला सांग. आणि अशा परिस्थितीत मुलीचे आईवडील मुलीच्या संसाराला हस्तक्षेप करतात, तसंच मुलाचे आईवडील हे त्या घरात आलेल्या मुलीला समजून घेण्यात कमी पडतात, काही वेळेला कमी पडतात. या गोष्टींच्यामुळं दुसऱ्याच्या हस्तक्षेपामुळे मुलामुलीचा संसार मोडीत निघण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. त्यामध्ये त्या मुलामुलीने पण एकमेकाला समजून घेतलं पाहिजे आणि इतरांनी त्यांच्या संसारामध्ये हस्तक्षेप नाही केला पाहिजे, हेही एक कारण आहे. आणि अशाच प्रकारे ही जी कम्युनिकेशनची साधनं आहेत आणि आता जी जीवनशैली आहे, लाईफस्टाईल, सध्याच्या नवीन मुलामुलींना जी लाईफस्टाईल अपेक्षित आहे ती सिनेमामध्ये दाखवली जाणारी लाईफस्टाईल अपेक्षित आहे. आणि जर ती लाईफस्टाईल त्यांना मिळेना, त्या गरजा त्या एकमेकांच्या पूर्ण करू शकत नसतील, तरी देखील त्यांचा संसार घटस्फोट या दृष्टीनं घटस्फोटाच्या कडे वाटचाल करून मोडीत निघतो. अशी ही कारणं आहेत. यामधील अजून काही कारणं आमच्या कलिक जाधव मॅडम सांगतात. संस्कारांचा अभाव, समाज माध्यमांचा वाढता वापर चिंताजनक आहे, त्यामुळेही अनेक जोडपी विभक्त होत असल्याचं ॲडव्होकेट सुवर्ण जाधव यांनी वज्रधारीशी बोलताना सांगितले. नमस्ते, मी ॲडव्होकेट सुवर्ण हेमंत जाधव. समाजामध्ये आता घटस्फोटाचं जे वाढतं प्रमाण चालू आहे ते एक समाजासाठी चिंतेची अत्यंत बाब आहे. तर हे वाढतं घटस्फोटाचं प्रमाण कशामुळे आहे किंवा आपण पाहिलं तर समाजामध्ये जी काही मुलामुलींचं नवीन आलेल्या सुविधा की फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम यावरून काय झालेलं आहे की मुलींचं आणि मुलांचं एकदम स्वच्छंदी जीवन जगण्याचं जी लाईफस्टाईल झालेली आहे तो एक मुख्य कारण घटस्फोट होण्यासाठी आहे.
त्याचबरोबर आत्ता जे सांगितलं माझ्या कलीगने की फॅमिली मॅटरमध्ये आई वडिलांचा खूपच सहभाग असतो, तर तो सहभाग एक जास्त झालेला आहे. आपले जे संस्कार जेवढ्या प्रचंड जेवढी आपली लाईफस्टाईल प्रचंड झाली आहे तेवढ्याच पद्धतीने आपले संस्कार जे आहेत ते संस्कार आपण बॅक म्हणजे कमी होत चाललेले आहेत. तर मुलीने जे काही जर शिक्षण घेतलं असेल किंवा तुम्ही ज्या काही लाईफस्टाईल वापरत असेल तर त्याचबरोबर आपल्या समाजामध्ये ज्या काही परंपरेने रूढी परंपरेने आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत की जे संस्कार आहेत ते न विसरता जर संस्कार केला किंवा जीवन जगलं तर घटस्फोटाचं प्रमाण नक्कीच कमी होईल. लॉकडाऊनच्या काळात पती पत्नी दोघेही सतत घरी असल्याने अनेकांच्यात वाद होण्याचे प्रमाण वाढले होते. केवळ खणापूर, आटपाडी, पलूस व कडेगाव या चारच तालुक्यात नव्हे तर सर्वत्रच घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे. अनेक नवपरिणीत जोडपी सहजपणे विभक्त होत आहेत. सुसंवाद, परस्परांवरील अविश्वास, संशयी स्वभाव, प्रेम संबंध, सुखी लैंगिक जीवनाचा अभाव, अहंकार, आत्मीयतेचा अभाव, आई वडिलांचा व एकूणच दोन्हीकडच्या कुटुंबियांचा अवाजवी हस्तक्षेप, बदलती आणि उथळ जीवनशैली अशा अनेक गोष्टींचा घटस्फोटांच्या वाढत्या संख्येला जबाबदार आहेत. पण हे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होण्याचं प्रमाण धक्कादायक व चिंताजनक आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार, अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्समध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, पी व्ही सी, मयूर बंब, सी पी फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.